सक्सेस की खास बात यह है कि वो मेहनत करने वालों पर फिदा हो जाती है। गुड इवनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण युद्धाभ्यास लेक्चर सिरीजमध्ये आज पुढचा पार्ट पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपण 7वी आणि 8वी पंचवार्षिक योजना जी आहे ती कम्प्लीट करणार आहोत। ऑलरेडी आपण 1 ते 6 पंचवार्षिक योजना कम्प्लीट केलेल्या आहेत। जर तुमच्यापैकी काही जण नव्याने जॉईन झाले असतील आणि त्यांनी यापूर्वीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर प्लीज युद्धाभ्यास म्हणून एक प्लेलिस्ट आहे वॉरियर ऑफिसरवरती, तिथून तुम्ही ते पाहून घ्या। ओके, सो चेक करा तुमचे सगळे फ्रेंड्स आलेत का, कारण ज्यावेळेला तुम्ही सगळेजण म्हणजे जास्त स्टुडंट्स असतात आणि तुम्ही आन्सर देता तेव्हा ते एक हेल्दी कॉम्पिटिशन असतं जे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जास्त म्हणजे अर्थातच बऱ्याच जणांना हा एक्सपिरियन्स पण येत असेल की जेव्हा युद्धाभ्यास लेक्चर सिरीज सुरू झाली तेव्हा आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही इथे लाईव्ह आन्सर द्यायला लागला त्याच्यानंतर तुमचा इंटरेस्ट थोडा वाचला वाढला असेल याच्यामध्ये रीडिंगमध्ये की मला आता वाचायचं आहे आणि उद्या जाऊन मला आन्सर द्यायचे आहेत, माझ्या आन्सर्स बरोबर आले पाहिजेत। सो एक ही कॉम्पिटिशन जी असते ना ती तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये हेल्पफुल ठरू शकते। ओके, तर आज आपण पाहूयात की किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर येत आहेत। आज आपण 7व्या आणि 8व्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करणार आहोत, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिला प्रश्न आहे आजचा जोड्या लावायचा प्रश्न आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न येतात एक्झाममध्ये आणि हा बुकमधूनच घेतलेला क्वेश्चन आहे। तर एका बाजूला तुम्हाला योजना दिलेल्या आहेत म्हणजे क्रमांक दिलेला आहे योजनेचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या योजनेचा मुख्य भर कशावरती होता हे दिलेलं आहे। याच्यातून तुम्हाला बरोबर जोडी ओळखायची आहे आणि नेहमीप्रमाणे 4 ते 5 सेकंदचा वेळ जो आहे तो तुम्हाला मी देईन, त्याच्यात तुम्हाला तुमचा आन्सर मेन्शन करायचा आहे। अर्थात मी क्वेश्चन रीड करेपर्यंत तुमचा रीड करून पण होतो, तर तुम्ही आन्सर देऊ शकता। मी क्वेश्चन रीड करते, तुमचे आन्सर्स रेडी ठेवा। ओके, तर योजना दिलेल्या आहेत 4थी, 7वी, 8वी आणि 9वी आणि जर मुख्य भर पाहिला आपण दुसरा कॉलम तर याच्यामध्ये दिलेला आहे मानवी विकास, स्थैर्यासह आर्थिक वाढ, अन्न रोजगार आणि उत्पादकता आणि सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ। तर याच्यामध्ये तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत म्हणजे कोणत्या योजनेचा भर कोणत्या घटकावरती होता। ओके, तर तुमचा आन्सर रेडी असेल लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, जे राहिले त्यांनी पण पटकन मेन्शन करा आणि आन्सर रॉंग आलं ना तरी नाराज नका होत जाऊ बऱ्याचदा, म्हणजे कालच मी थोडे सॅड इमोजीस पाठवले कारण खूप इझी क्वेश्चन्स होते कालचे तरी पण तुमचे आन्सर थोडे रॉंग येत होते। सो मला असं वाटलं की असं का होतं आहे, बट चुकलात तरी मी जे तुम्हाला नेहमी सांगते ते की आपण अगदी म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले तरी सुद्धा आपल्याला अवॉर्ड मिळणार नाही आणि 0 मार्क्स मिळाले तरी सुद्धा कोणी पनिशमेंट नाही देणार। बट ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकायला पाहिजे की कोणत्या टाईपचा क्वेश्चन माझा चुकला होता आणि आता नंतर मला त्या टाईपचा क्वेश्चन चुकायचा नाही। ओके, तर या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर 4थ्या योजनेच्या बाबतीत मी सांगितलं होतं तुम्हाला की 3री योजना जी आहे ती थोडीशी अयशस्वी ठरली होती, थोडी म्हणजे खूप जास्तच अयशस्वी होती ती। आणि मग 3ऱ्या योजनेनंतर आपण योजनेच्या म्हणजे जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये सुट्टी घेतली होती आणि त्यानंतर आपण 3 वार्षिक योजना राबवल्या होत्या ज्यांना योजनेला सुट्टी किंवा योजना अवकाश म्हणून तो कालावधी ओळखला जातो। ओके, मग 4थी योजना जेव्हा सुरू झाली तर त्या योजनेमध्ये त्या योजनेचं जे मुख्य भर होता किंवा उद्दिष्ट होतं ते हेच होतं की स्थैर्यासह आर्थिक वाढ। सो आपल्याला पहिल्या म्हणजे अला 2 असणारी जोडी पाहिजे, इथे 2 ऑप्शन असे आहेत, सो आपण 3रा आणि 4था ऑप्शन जो आहे तो एलिमिनेट करूयात। ओके, सो तुमचा आन्सर 1 आणि 2मध्येच पाहिजे। सो काही लोकांनी 1, काही लोकांनी 2 असं दिलं असेल तर 50-50मध्ये पाहूयात की आपण कसे चुकतो किंवा कसे बरोबर येतो। ओके, 7वी योजना जर आपण पाहिली तर कालच मी तुम्हाला अभ्यासायला सांगितली होती तर 7व्या योजनेचा मुख्य भर आहे तो म्हणजे अन्न रोजगार आणि उत्पादकता। सो बला 3 असणारी जोडी जी आहे ती एकमेव आहे, सॉरी बला 3 असणारी जोडी एकमेव आहे म्हणजे पहिली, सो दुसरा ऑप्शन पण गेला। तर असं तुमचं अगदी 1-2 जोड्या जरी माहीत असेल बऱ्याचदा एका जोडीवरती सुद्धा आन्सर येतो। ओके, त्यानंतर 3रा ऑप्शन आहे 8वी योजना, तर 8व्या योजनेचा मुख्य भर जो आहे तो होता मानवी विकास आणि मनुष्यबळ विकासवरती आणि 9वी योजना आपण जर विचार केला तर 9व्या योजनेचा मुख्य भर होता सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ। ओके, सो पर्याय क्रमांक 1 हे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। तर तुम्हाला काय करायचं आहे 1 ते 12 योजना, ओके, सगळ्या ज्या योजना आहेत त्यांचा अभ्यास करताना तुम्हाला एक कॉलम किंवा एक चार्ट मेंटेन करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही
योजना, त्यानंतर त्यांचं इयर, त्यानंतर कोणतं प्रतिमान त्याच्यासाठी वापरलं होतं ते, त्यानंतर जो वृद्धी दर आहे आर्षी वार्षिक आर्थिक वाढीचा वृद्धी दर तो किती प्रमाणात अपेक्षित होता आणि किती प्रमाणात साध्य झाला ते. ओके, त्याचबरोबर पुढचा एक कॉलम तुम्ही बनवून ठेवू शकता. मुख्य खर्च तर मी सांगितलंच तुम्हाला, एक कॉलम वाढवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राज म्हणून लिहू शकता. आणि मग तिथे काही इम्पॉर्टंट पॉईंट, जसं की एखादा प्रोग्राम सुरू झाला असेल नव्याने, किंवा त्या योजनेच्या दरम्यान काहीतरी घटना घडली असेल जी खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, मी बँकांचं राष्ट्रीयकरण सांगितलं होतं तुम्हाला, किंवा एखाद्या राज्याची निर्मिती झाली असेल, तर असे पॉईंट जे असतात त्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. ओके, तर तो एक कॉलम तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा, असा एक चार्ट मेंटेन करा. जर पॉसिबल असेल तर थोडा मोठा चार्ट बनवा आणि तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे तो पेस्ट करा. याच्यातून तुमच्या सगळ्या पंचवार्षिक योजना एका व्ह्यूमध्ये कव्हर होऊन जातात. ओके, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, पंचवार्षिक योजना कालावधी दरम्यान अनुक्रमे कोणत्या योजनांपासून वार्षिक सरासरी 5%, 6% आणि 7% अधिक वृद्धी दर साध्य होण्यास सुरुवात झाली. 1, 5वी, 6वी, 7वी. 2, 6वी, 7वी, 8वी. 3, 7वी, 8वी, 9वी. आणि 4, 6वी, 7वी आणि 10वी. तर या प्रश्नाचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. हा पण थोडा इझी क्वेश्चन आहे आणि 5% जास्त कधी सुरू झाला हे तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, त्यामुळे अर्थात ॲटलिस्ट दोन ऑप्शन तरी तुमचे एलिमिनेट होतात इथे. ओके, तर आपण उत्तराकडे जाऊयात. तर जे दोन ऑप्शन एलिमिनेट होतात ते पहिल्यांदा मी सांगते तुम्हाला, कारण मी काल सांगितलं होतं की वार्षिक सरासरी जो आर्थिक वृद्धी दर आहे तो 5% जास्त होण्यास सुरुवात झाली 6व्या योजनेपासून. इथे आपल्याला एक शब्द खूप कन्फ्युजनमध्ये टाकू शकतो, तो म्हणजे अनुक्रमे, कारण इथे तुम्हाला 5% जास्त कधी, 6% जास्त कधी आणि 7% जास्त कधी हे माहिती पाहिजे. ओके, त्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन तर गेला, उरतात दोन ऑप्शन. आता याच्यातून आपल्याला आन्सर पाहिजे, तर इथे जर आपण पाहिलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच 6वी, 7वी आणि 10वी. ओके, 6व्या योजनेमध्ये जो वृद्धी दर होता तो 5.54% होता, म्हणजेच 5% जास्त होता. 7व्या योजनेमध्ये 6.02%, म्हणजेच 6% जास्त. आणि 10व्या योजनेमध्ये 7.8%, म्हणजे 7% जास्त. तर हे लक्षात ठेवा, असे प्रश्न येऊ शकतात. ओके, सो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन अगदी इझी आहे, योजनेला सुट्टीचा पहिला आणि दुसरा कालावधी कोणता, म्हणजे योजनेच्या ज्या सुट्ट्या होत्या त्याच्यामधला पहिला कालावधी कोणता आणि दुसरा कालावधी कोणता असं विचारलं. तर पहिला कालावधी आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, त्याच्यावरून अगेन तुमचे दोन ऑप्शन एलिमिनेट होतील. तर पहिला कालावधी ज्यावेळेला म्हणजे आपण पाहिलं तेव्हा मी सांगितलं होतं की आयोगाने असा डिरेक्टली प्रश्न विचारलाय की हा कालावधी कोणता आहे, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा प्रश्न येऊ शकतो की दुसरा सुट्टीचा कालावधी कोणता. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये द्या. ऑप्शन्स तोपर्यंत रीड करते मी, 1966 ते 1969 आणि 88 ते 90, 68 ते 71 आणि 90 ते 92, 66 ते 69 आणि 90 ते 92, 65 ते 68 आणि 89 ते 91. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर अर्थात तुम्ही बऱ्याच जणांनी बरोबर दिलेलं आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन 3, म्हणजेच 1966 ते 1969 पहिला कालावधी सुट्टीचा आणि 90 ते 92 दुसरा कालावधी. ओके, तर याच्याबद्दलची अगदी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन आपण पाहूया. जेव्हा 7वी योजना संपली, 7वी योजना संपल्यानंतर लगेच 8वी योजना सुरू करण्यात आली नाही. ओके, त्याचं रिझन होतं देशामधलं राजकीय अस्थैर्य. राजकीय अस्थैर्य आहे इथे, आर्थिक नाही. ओके, आणि त्यामुळे मग दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. तर त्या दोन वार्षिक योजनांचा कालावधी होता 1990-91 आणि 91-92. ओके, म्हणजे आपण जे गॅप पाहतो तिसऱ्या योजनेनंतरचा एक गॅप आपण पाहिला, तर हे गॅप जे आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. किंवा सरकती योजना आली होती, तर हे गॅप खूप इम्पॉर्टंट आहेत, इथे तुम्ही खूप कन्फ्यूज होऊ शकता. ओके, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 7व्या पंचवार्षिक योजनेत ब्रह्मानंद व वकील प्रतिमान वापरण्यात आले आणि विधान 2 आहे, यापूर्वी तिसऱ्या योजनेत हे प्रतिमान सरकारने स्वीकारले होते. अयोग्य, ब योग्य, अब योग्य की अब अयोग्य, याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. हा पण इझी क्वेश्चन आहे आणि याच्याबद्दल पण यापूर्वी मी डिस्कस केले तुमच्यासोबत, सो याचा आन्सर चुकायला नाही पाहिजे. ओके,
आठवत असेल तुम्हाला मी केव्हा बोलले होते, कोणती योजना घेतली किंवा कोणत्या युद्धाभ्यास मध्ये मी याच्याबद्दल बोलले होते, तर तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये सांगू शकता मला. तर याचा आन्सर सांगून देते मी काय आहे ते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन एक, ओके, म्हणजे फक्त अयोग्य. अयोग्य म्हणजे फक्त अ जे आहे ते बरोबर आहे, ओके. तर 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे प्रतिमान वापरण्यात आलं, तर ते ब्रह्मानंद आणि वकील हेच प्रतिमान होतं, आणि त्यांचं मजुरी वस्तू प्रतिमान, ओके, मजुरी वस्तू प्रतिमानाचा आधार घेतला होता. दुसरं विधान जे आहे, यापूर्वी तिसऱ्या योजनेत हे प्रतिमान सरकारने स्वीकारले होते, तर हे विधान चुकीचं आहे. दुसऱ्या योजनेमध्ये हे प्रतिमान स्वीकारण्याचा प्रस्ताव होता, मात्र सरकारने तो नाकारला होता, ओके. आणि दुसऱ्या योजनेचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की 7व्या योजनेमध्ये हे स्वीकारण्यात आलेलं आहे, ओके. तर मजुरी वस्तू प्रतिमान जे आहे ते लक्षातच ठेवा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. 7वी योजना जी आहे तिच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे म्हटलं आपण, तर 7व्या योजनेचा कालावधी आहे 1985 ते 1990, ओके. 1985 ते 1990 या कालावधीमध्ये 7वी योजना राबवण्यात आली. अन्न, रोजगार आणि उत्पादकता हे तिचं घोषवाक्य होतं, आणि त्याचबरोबर मुख्य भर जो होता तो उत्पादक रोजगार निर्मितीवरती होता, आणि म्हणूनच 7व्या योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना म्हणून ओळखलं जातं, ओके. माझा आवाज क्लिअर येतोय का? कारण इट इज रेनिंग हिअर, सो मे बी थोडा पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला. आय होप की साऊंड क्लॅरिटी आहे, म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट समजण्या इतपत तरी माझा साऊंड व्यवस्थित येत असेल. प्लीज तसं मेन्शन करा की आवाज येतोय का, ब्रेक होत असेल तरी पण सांगा. तर 7व्या योजनेच्या बाबतीत कालावधी पाहिला आपण 85 ते 90, घोषवाक्य अन्न, रोजगार आणि उत्पादकता, मुख्य भर आहे उत्पादक रोजगार निर्मिती, ओके. तर प्रतिमान जे आहे ते ब्रह्मानंद आणि वकील आहे, आणि त्यांचंच मजुरी वस्तू प्रतिमान जे आहे याच्या आधारावरती हे प्रतिमान अवलंबून होतं, ओके. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतात सूचक नियोजनाचा पूर्ण प्रारंभ 7व्या योजनेपासून करण्यात आला, आणि दुसरं विधान आहे 7व्या योजनेपासून सार्वजनिक क्षेत्रावरील खर्चापेक्षा खाजगी क्षेत्रावरील खर्च जास्त होण्यास सुरुवात झाली. कोणते विधान योग्य नाही? अ, ब, दोन्ही की दोन्ही नाही? या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्या. हा प्रश्न थोडा ट्रिकी आणि इंटरेस्टिंग आहे, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स जनरली आपल्याला माहिती असताना सुद्धा रॉंग येतात, ओके, बऱ्याचदा चुकतात, आणि याला नंतर आपण सिली मिस्टेक म्हणतो. तर पाहूयात या प्रश्नाचं उत्तर किती जणांचं बरोबर येते. व्यवस्थित वाचा क्वेश्चन, रीड इट केअरफुली, कारण हा प्रश्न खरंच आपल्याला थोडासा फसवू शकतो, ओके. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही, म्हणजे अ आणि ब ही दोन्ही विधानं योग्य नाहीत. आता बऱ्याचदा कन्फ्युजन काय होतं ते अगोदर मी बोलते की कोणते विधान योग्य नाही म्हटल्यानंतर आपण दोन्ही नाही असं लिहितो, कारण दोन्ही विधानं योग्य नाही आहेत. पण याचा अर्थ, कोणते विधान योग्य नाही याचा अर्थ होतो की कोणते विधान अयोग्य आहे, मग हे पण अयोग्य हे पण अयोग्य याचाच अर्थ दोन्ही हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पण जर तुम्ही विधानावरून गेलात, म्हणजे प्रश्न जो विचारलाय कोणते विधान योग्य नाही, तर उत्तर येतं दोन्ही नाही, मग आपल्याला वाटतं की ऑप्शन 4 हे आन्सर असेल, तर असं नाही, ऑप्शन 3 हे आन्सर येतं, ओके. तर भारतामध्ये सूचक नियोजनाचा प्रारंभ जो आहे तो ॲक्च्युली 7व्या योजनेपासून झाला, पण पूर्णपणे जर आपण पाहिलं तर तो 8व्या योजनेपासून झाला, ओके. तर 7व्या योजनेमध्ये फक्त तो एका क्षेत्रामध्ये करण्यात आला होता, ते क्षेत्र होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान, ओके. 7व्या योजनेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्येच प्रायोगिक स्तरावरती सूचक नियोजन प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता, आणि 8व्या योजनेपासून मात्र पूर्णपणे, पण 7व्या योजनेपर्यंत जी आपली नियोजन प्रणाली होती ती पूर्णपणे आदेशात्मक होती. आदेशात्मक म्हणजे गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार चालणारी होती, ओके. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या गोष्टी पण लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे की पूर्णपणे सूचक पद्धतीचा किंवा सूचक नियोजनाचा अवलंब केव्हापासून करण्यात आला, तर असा प्रश्न परत एकदा येऊ शकतो, ओके. पुढचा प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 1993 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली नाही? तर पहिल्यांदा 2 ऑक्टोबर 1993 कितीवी योजना सुरू होती ते सांगा कमेंट बॉक्समध्ये, सॉरी लाईव्ह चॅटमध्ये, आणि मग याचं उत्तर द्या. तर 2 ऑक्टोबर 1993 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली नाही? मी योजनांची नावं वाचते. आश्वासित रोजगार योजना, इंदिरा महिला योजना, महिला समृद्धी योजना आणि पंतप्रधानांची रोजगार योजना. तर याचं उत्तर जे आहे सांगून टाकते, आता
याचं जे आन्सर आहे बरोबर ते आहे ऑप्शन 2 म्हणजेच इंदिरा महिला योजना. ओके, तो आश्वासित रोजगार योजना, त्याचबरोबर महिला समृद्धी योजना आणि पंतप्रधानांची रोजगार योजना, या तीनही योजना 2 ऑक्टोबर 1993 रोजी सुरू करण्यात आल्या होत्या. आणि माहितीच आहे तुम्हाला की 1993 ला 8वी पंचवार्षिक योजना सुरू होती. 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1992 ते 1997. ही आपल्यापैकी बऱ्याच जणांचा बर्थ इयर असू शकतं, 92 ते 1997 दरम्यान, बरोबर. सो लक्षात ठेवायला सोपी आहे, म्हणजे कालावधी जर विसरत असेल तर स्वतःशी रिलेट करा. ओके, तर 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 92 ते 1997 आहे. मुख्य भर कशावरती होता, मी मगाशीच सांगितलं, मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास. ओके, आणि या योजनेच्या बाबतीत एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब करण्यास सुरुवात केली. ओके, आणि या योजनेसाठीचं जे प्रतिमान होतं त्या प्रतिमानाला राव मनमोहन प्रतिमान म्हणून ओळखलं जातं. राव मनमोहन प्रतिमान म्हणजेच PV नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या इच्छाशक्तीने सुरू झालेली ही योजना होती, आणि म्हणून याला राव मनमोहन प्रतिमान म्हणतात, किंवा याच प्रतिमानाला LPG प्रतिमान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. LPG म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ज्याला आपण उखाजा धोरण किंवा उखाजा प्रतिमान म्हणतो, म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. ओके, आधारित असल्याचं सुद्धा मानण्यात येतं. आणि याच प्रतिमानाला निर्यात प्रधान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान असं म्हणतात. ओके, हे पण लक्षात ठेवा, निर्यात प्रधान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान. ओके, सो 8वी योजना जी आहे ती ऑलमोस्ट समजली असेल तुम्हाला, की ॲटलिस्ट बेसिक्स जे आहेत 8व्या योजनेचे ते लक्षात आले असतील तुमच्या. ओके, पुढचा प्रश्न आहे, बेकारी हटावची घोषणा 8व्या योजनेत देण्यात आली, आणि पुढचं विधान आहे 8व्या योजनेचा मुख्य भर मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास यावर होता. तर दुसरं विधान तर ऑलमोस्ट मी जस्ट म्हणजे 2 ते 3 वेळा रिपीट केलं असं, तो तुम्हाला माहितीच आहे. पहिलं विधान जे आहे त्याच्या बाबतीत मात्र कन्फ्युजन असू शकतं, तर ऑप्शन वाचा आणि तुमचा आन्सर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. पण पाहूयात की एवढं सगळं सांगितल्यानंतर आता किती तुमचा आन्सर बरोबर येतो. ओके, तर क्वेश्चन परत एकदा व्यवस्थित वाचा, इथे पहिलं विधान काय आहे आणि दुसरं विधान काय. ओके, सो एक्सप्लेनेशन देते मी आता. बेकारी हटवची जी घोषणा आहे ती 7व्या योजनेमध्ये देण्यात आली होती, 8व्या नाही. ओके, आणि दुसरं जे विधान आहे 8व्या योजनेचा मुख्य भर मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास, तर हे बरोबर आहे कारण हे मी मगाशीच सांगितलं होतं. ओके, सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल, ब योग्य, अ जे आहे ते चुकीचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योजना काळातील 1951 ते 2011, आता हा थोडासा ब्रॉड कन्सेप्टचा क्वेश्चन आहे, म्हणजे असं नाही की स्पेसिफिक कुठलीही योजना पकडून नाही आहे, तर थोडासा ब्रॉड लेवलचा क्वेश्चन आहे आणि येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा. योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. 4 विधानं आहेत आणि त्याच्यामधलं सत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले. दुसरं विधान आहे, आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला. तिसरं विधान आहे, दारिद्र्य आणि बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. आणि चौथं विधान आहे, उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. कोणतं विधान सत्य आहे, ब कड, ब क, अब की कड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर, अर्थात मी रीड करायला जरा जास्त वेळ घेतलाय तर तेवढं तुमचं झालं पण असेल, आन्सर मेन्शन करा. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब, म्हणजे अ आणि ब सत्य आहे, क आणि ड जे आहे ते असत्य आहे. ओके, दारिद्र्य आणि बेकारीचं प्रमाण कमी करण्यात यश आलं असं आपण म्हणू शकत नाही. उत्पन्न आणि संपत्तीचं विकेंद्रीकरण करणं, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण कमी करणं, याच्यातही आपण कम्प्लिटली यशस्वी झालेलो नाही. ओके, त्यामुळे याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. बऱ्याच योजना ज्या आहेत, म्हणजे गरिबी हटाओ, बेकारी हटाओ, या घोषणा देण्यात आल्या, मात्र आपण पूर्णपणे त्यांचं निर्मूलन करण्यात यशस्वी झालेलो नाही. सो आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आपण एकदा क्विक रिवाइज करूयात.
सातवी योजना जी आहे, तर सातव्या योजनेचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 हा आहे. त्यानंतर ही जी योजना आहे सातवी योजना, तिलाच आपण रोजगार निर्मितीजनक योजना म्हणून ओळखतो. अन्न, रोजगार आणि उत्पादकता हे तिचं घोषवाक्य होतं, राईट. आणि बेकारी हटावची घोषणा देण्यात आली होती, गरिबी हटावची घोषणा चौथी योजना, गरिबी हटावची प्रत्यक्ष अंमलबजावणी 5वी योजना आणि बेकारी हटाव 7वी योजना. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. प्रतिमान 7व्या योजनेसाठीचं कुठलं आहे, ब्रह्मानंद आणि वकील, जे की दुसऱ्या योजनेमध्ये स्वीकारायचं होतं मात्र ते स्वीकारण्यात आलं नाही, राईट. परत गॅप होता 2 वर्षांचा, ज्याच्यामध्ये 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या 1990-91 आणि 91-92 या कालावधीमध्ये. त्यानंतर येते 8वी योजना, 92-97 या कालावधीमध्ये मुख्य भर मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास, आणि त्याचबरोबर 8व्या योजनेमध्ये पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब करण्यात आला, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मी जास्तीत जास्त क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करेन उद्यापासून, कारण तुमच्यापैकी काही जणांनी सजेशन दिले की मॅम थोडे क्वेश्चन्स इन्क्रीज करा. सो उद्यापासून मी ते इम्प्लिमेंट करेन, क्वेश्चन्सची संख्या वाढवेन आणि लेक्चरचा टाईम पण थोडा वाढवेन. पण तुम्ही ट्राय करा की तुम्ही जास्तीत जास्त वेळ लाईव्ह राहाल, कारण बऱ्याचदा असं होतं की 1-2-3 क्वेश्चन्स पाहतात आणि लेफ्ट होतात मुलं. ओके, तर जर तुम्हाला खरंच ही लेक्चर सिरीज हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. ओके, उद्या 9वी आणि 10वी योजना करून यायची आहे तुम्हाला. थोडं पावसामुळे आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो, मे बी तुम्हाला थोडं साऊंड पण ऐकायला येत असेल, तर त्यामुळे आपण हे लेक्चर जे आहे तिथे थांबूया. उद्याचं लेक्चर मी जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न करेन आणि 9वी आणि 10वी योजना त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेल्या योजनांच्या रिव्हिजनशी रिलेटेड क्वेश्चन्स घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, सो आय होप हे लेक्चर सिरीज तुम्हाला आवडत असेल, लाईक करायला विसरत जाऊ नका. आणि तुमचे कोणी फ्रेंड्स असतील ज्यांना पॉसिबल नसेल आत्ता लेक्चर अटेंड करणं, तर त्यांच्यासोबत तुम्ही लिंक शेअर करू शकता. आणि त्याचबरोबर जर वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथले लेक्चरचे सगळे नोटिफिकेशन्स लवकर मिळतील. ओके, राज्यसेवा एक्झामबद्दलची अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी कालच दिलेली आहे, त्यामुळे एक्झाम होणार नाही असा विचार करून गाफील राहू नका. अभ्यासावरती लक्ष द्या, जास्तीत जास्त अभ्यास करा. ओके, आणि स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, हसत राहा. ओके, स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स, बाय बाय.